बांधवांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत विहीर ट्रॅक्टर व ट्रॅक्टर वरील अनेक अवजारे यांच्यासाठी पंच्याहत्तर टक्के ते शंभर टक्के अनुदान शासन देत आहे नेमकी ही योजना आहे काय याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार बांधवांनो स्वागत आहे तुमचे विविध शासकीय योजना आणि महत्वाची जीआरए ची सर्वात अगोदर माहिती देणाऱ्या महाराष्ट्राचे देखमेव चॅनल जी आर टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनल तर पहा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे पोखरा अंतर्गत कोणत्या बाबी आहेत तर पहा एक नंबर आहे वृक्ष लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान असणार आहे तसेच फळबाग लागवड यामध्ये आंबा लिंबू वर्गीय फळे आवळा तसेच सीताफळ पेरू डाळिंब यांच्यासाठी पण शंभर टक्के अनुदान असणार आहे तसेच शेततळे यामध्ये जैविक बांधासह हो इनलेट व आउटलेट असलेली पन्नास टक्के अनुदान असणार आहे तसेच पाणी उपसा साधने यामध्ये पंपसंच यासाठीच अनुदान असणार आहे पन्नास टक्के पुढे पहा तुषार सिंचन यासाठीचं पण अनुदान असणार आहे पहा पन्नास टक्के आता शेडनेट हाऊस यामध्ये जी आय पाईप एक हजार चौरस मीटर यासाठीचं अनुदान असणार आहे पहा पन्नास टक्के तर पुढे शेडनेट हाऊस बांबू एक हजार चौरस मीटर यासाठीचं पण अनुदान असणार आहे पन्नास टक्के पुढे पहा पॉली हाऊस पाचशे चौरस मीटर यासाठीचं अनुदान असणार आहे पन्नास टक्के आणि पॉली टनेल यासाठीचं अनुदान असणार आहे पन्नास टक्के आता पहा बंदिस्त शेळी पालन यासाठीच अनुदान असणार आहे पन्नास टक्के आणि कुक्कुटपालन यासाठीच पण अनुदान असणार आहे पन्नास टक्के तर पुढे पहा रेशीम उद्योग मधुमक्षिका पालन गोड्या पाण्यातील मत्स्य पालन तसेच इतर कृषी आधारित उद्योग या सर्वांसाठीचा असणार अनुदान आहे पहा पन्नास पन्नास टक्के तर आता आपण पाहूयात की पण पाहूयात की शेततळे अस्तरीकरण यासाठीच अनुदान असणार आहे पन्नास टक्के तसेच विहीर विहीरसाठी असणार अनुदान आहे शंभर टक्के तर जुन्या जलसाठ्याचे पुनरुज्जीवन तसेच त्यामध्ये असणार आहे गाळ काढणे खोलीकरण दुरुस्ती असणार अनुदान आहे शंभर टक्के तसेच भूजल पुनर्भरण म्हणजेच की विहिरीचं भूजल पुनर्भरण यासाठीच अनुदान असणार आहे शंभर टक्के तर ठिबक सिंचनासाठीच पन्नास टक्के असणार अनुदान आहे तुषार सिंचनाचं पन्नास टक्के पुढे पहा पाईप यामध्ये एच डी पीई किंवा पीव्हीसी सी पाइप यासाठीच असणारं अनुदान आहे पन्नास टक्के तसेच या व्यतिरिक्त अजून स्वयंचलित यंत्रे ट्रॅक्टर साठी नवीन अनुदान योजना या योजनेत समाविष्ट झालेली आहे या योजनेअंतर्गत नवीन समाविष्ट झालेल्या बाबी त्यामध्ये आहे पहा ट्रॅक्टर ट्रॅक्टर साठी अनुदानाची रक्कम असणार आहे अडीच लाख आणि अनुदानाची टक्केवारी पन्नास टक्के तसेच पॉवर टिलर यासाठी अनुदानाची रक्कम असणार आहे एक लाख सत्तर हजार आणि अनुदानाची टक्केवारी पण पन्नास टक्के आहे पुढे स्वयंचलित यंत्रे यासाठी अनुदानाची रक्कम आहे पन्नास हजार आणि अनुदानाची टक्केवारी पन्नास टक्के असणार आहे स्वयंचलित यंत्रे स्पेशल यासाठी अनुदानाची रक्कम असणार आहे एक लाख ऐंशी हजार आणि अनुदानाची टक्केवारी पण पन्नास टक्केच असणार आहे तर स्वयंचलित फलोत्पादन यंत्रे यामध्ये अनुदानाची रक्कम असणार आहे एक लाख पासून ते चार लाख पर्यंत आणि अनुदानाची टक्केवारी पण पन्नास टक्केच असणार आहे पुढे पहा ट्रॅक्टर अवजारे यासाठी अनुदानाची रक्कम असणार आहे वीस हजार आणि अनुदानाची टक्केवारी पन्नास टक्के असणार आहे पीक संरक्षक उपकरणे यासाठी अनुदानाची रक्कम असणार आहे प पंधरा हजार ते पाच लाख आणि अनुदानाची टक्केवारी पन्नास टक्के असणार आहे काढणी पाश्चात उपकरणे यासाठी अनुदानाची रक्कम आहे एक लाख ते दहा लाख म्हणजे एका लाखापासून ते दहा लाखापर्यंत आणि अनुदानाची टक्केवारी पण पन्नास टक्केच असणार आहे तर पुढे पहा सरी पेरणी यंत्र यासाठी अनुदानाची रक्कम असणार आहे शहाण्णव हजार आणि अनुदानाची टक्केवारी एकूण पन्नास टक्के असणार आहे तर वरील सर्व योजनांची पात्रता आणि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे जी की तुम्ही पाहू शकता या योजनेविषयी काही शंका असतील तर तुमच्या उपविभागीय कृषी अधिकारीचे क्रमांक दिलेले आहे त्यावर तुम्ही कॉल करून सुद्धा विचारू शकता या माहितीची पीडीएफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ती पाहू शकता वरील घटकांसाठी कशा प्रकारे अनुदान आहे याविषयी आपण माहिती पाहिली या माहितीत फक्त मुख्य आणि सामान्य शेतकऱ्यांना उपयोगी येतील अशाच बाबी सांगितलेल्या आहेत या व्यतिरिक्त अजून बऱ्याच घटकांचा यामध्ये समावेश होतो पण यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रातील फक्त पंधरा जिल्ह्यांसाठीच ही योजना आहे तर पंधरा जिल्ह्यातील काही ठराविक आणि निवडक गावांसाठीच ही योजना आहे या योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया थोडीशी अवघड असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी आपले सेवा केंद्र अथवा सीएसई सेंटर वरून या योजनेसाठी अर्ज करावा जेणेकरून तुमचा अर्ज अचूक भरल्या जाईल तसेच या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोणते पंधरा जिल्हे आणि त्यातील कोणते निवडक गावे आहेत याविषयीचा स्वतंत्र व्हिडिओ आम्ही या चॅनलवरती लवकरच उपलब्ध करून देणार आहोत तो व्हिडिओ मिळवण्यासाठी आत्ताच हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि समोर दिसत असलेल्या बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो नवीन व्हिडिओ पाहू शकाल तसेच या योजनेअंतर्गत काही शंक, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आम्ही तुमच्या शंकाचे समाधान करू आणि हा जर व्हिडिओ ही जर माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजूंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद